कर्फ्यू सुरू असताना देखील रस्त्यावर फिरणाऱ्या होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या इसमाला आज पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय. सध्या देशावर विषाणूचं संकट गंभीरपणे घोंगावत असताना आणि संपूर्ण देशामध्ये कर्फ्यू घोषित झालेला असताना या आजारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. घरामध्ये होम क्वारंटाईनचा शिक्का असलेला एक इसम सर्जेपुरा या भागात कर्फ्यूमध्ये फिरताना दिसून आला. ही गोष्ट लक्षात येताच पोलिसांचा मोठा फौजफाटा शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हजर झाला. त्यानंतर आरोग्य विभागाला कल्पना देत तातडीने अँब्युलन्स आणि आरोग्य कर्मचारी बोलवण्यात आल्यानंतर हाताने क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या या इसमाला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या विरोधात कलम 188 प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं आहे. काही वेळापूर्वी होम क्वारंटाईनचा शिक्का असलेला एक इसम आमच्या पेट्रोलिंग दरम्यान कर्मचाऱ्यांना मिळून आला. त्याला आम्ही सिव्हिल हॉस्पिटलशी संपर्क साधून ॲम्ब्युलन्स बोलून पुढील कार्यवाही केलेली आहे. त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून त्या इसमावरती IPC 188 खाली तो फाना पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. प्रतिनिधी निलेश अगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.